नमस्कार, आज मी बनवतो एकदम पंजाबी स्टाईलमध्ये छोले भटोरे। रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट बनते आणि खूप स्वादिष्टही अशी आहे। तर आजची माझी रेसिपी आवडेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करू। इथे मी दोन मोठे बाउल मी इथे मैदा घेतला आहे, तर त्यामध्ये मी एक छोटा चमचा मी मीठ ॲड केलं आहे। इथे रवा आहे जो मी 10 ते 15-20 मिनटं मी पाण्यामध्ये भिजून ठेवला होता, आता याच्यातलं मी पाणी काढून टाकणार आहे आणि याच्यामध्ये मी ॲड करून घेणार आहे मैद्यामध्ये। रवा जो आहे तो पाण्यामध्ये भिजवल्याने जरासा पटकन मऊपणा होऊन जातो। तर मैद्यामध्ये मी ॲड करतो 2 छोटे चमचे इथं मी दही घेतलं आहे आणि सोबतच थोडंसं तेल घेतलं आहे आणि या मैद्याच्या मिश्रणाला आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। मी इथे हाताच्या साह्याने मळून घेतो आहे। इथे मी गरजेनुसार पाणी घेतो आहे। मिश्रणाला जास्त पातळ आणि जास्तही घट्ट नाही बनवायचं आहे, मध्यम प्रकारात बनवायचं आहे। अशा प्रकारे हे आपलं झालेलं आहे मळून पीठ। तर मी आता याला परत थोडंसं तेल लावून मळून घेऊन 1 तासासाठी तरी मी साईडला ठेवून देणार आहे झाकण ठेवून। जर याच्यावर पातळसा कपडा ठेवला तरी चांगलं आहे। तर मी इथे झाकण लावून ठेवून देतो आहे 1 तासासाठी तरी। तर हा इथे काबुली चना आहे जो मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवला होता, आता मी याला कुकरमध्ये घालून शिट्ट्या काढून घेणार आहे 5-6। तर मी काबुली चण्याला कुकरमध्ये घालून घेतलं आहे, सोबतच मी याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे 2 छोटे ग्लास। तर याच्यामध्ये मी 2 धंबालपत्र टाकले आहेत, ते वेलची आहे आणि त्यात गरम मसाले मी टाकले आहेत, जसं की वेलची आहे, जायफळ आहे, दालचिनी आहे। सोबतच मी याच्यामध्ये हळद टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकले आहे। आता मी याच्या कुकरमधून शिट्ट्या काढून घेणार आहे, ऑलमोस्ट मी 5-6 शिट्ट्या काढून घेणार आहे जेणेकरून ते काबुली चण्याची मस्त मऊ होईल। तर इथे 5-6 शिट्ट्या काढून झाल्या आहेत। कुकर जेव्हाच खोला तुम्ही जेव्हा ते थंड होईल काबुली चणा आपला छान प्रकारे आपला शिजला आहे ते पाहू शकता तुम्ही। तर मी दुसऱ्या साईडला मी इथे पॅन गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये मी ऑलमोस्ट 2 मोठे चमचे मी तेल घेतलं आहे। त्याच्यामध्ये मी इथे 1 छोटा चमचा मी जिरा ॲड केलं आहे। सोबतच इथे कांदा आणि टोमॅटोची प्युरी आहे जी मी मिक्सरमधून लावून घेतली होती आणि त्यातच थोडासा मी टोमॅटो केचपसुद्धा ॲड केला होता। तर हे मी आता तेलामध्ये घालून एकजीव करून घेतो। टोमॅटो आणि कांद्याचा प्युरीचा कलर चेंज होईपर्यंत मी याला थोडंसं तेलामध्ये परतवून घेणार आहे, थोडासा ऑरेंज कलर होईल त्याप्रमाणे। तर ह्याच्यामध्ये मी 5 मिनटासाठी मी ते झाकण ठेवतो आहे। 5 मिनटानंतर मी झाकण उघडलं आहे, पाहू शकता तुम्ही प्युरीचा कलर ऑलमोस्ट थोडाफार चेंज झाला आहे। तर याच वेळी मी याच्यामध्ये ॲड करतो 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळदी आणि छोले मसाला आहे। एकजीव करून घेतो आहे मसाल्याला, पाहू शकता थोडंसं आता पातळ आहे, तर त्यासाठी मी याच्यावर झाकण ठेवणार आहे जेणेकरून ते एकदम घट्टपणा येईल आणि तेल साईडला सोडेल। तर मी इथे 10 ते 15 मिनटासाठी मी झाकण ठेवून दिलं आहे। 15 मिनटानंतर मी झाकण खोललं आहे, पाहू शकता तुम्ही तेल साईडला आलं आहे मसालामधून, म्हणजे आपला ऑलमोस्ट इथे मसाला रेडी आहे। तर आता मी या मसाल्यामध्ये ॲड करतो आहे जो मी कुकरला लावून घेतला होता काबुली चना, तो मी आता याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे। या चण्यामधून जे मी गरम मसाले टाकले होते दालचिनी वगैरे ते मी काढून ठेवले, जर तुम्हाला पाहिजे तुम्ही ॲड करू शकता त्याचमध्ये। मिश्रणाला मी एकजीव करून घेतो आहे छान, मसाला सगळीकडे लागेल असा। तर इथे मी आता गरजेनुसार पाणी घेतो आहे, तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे जेवढं घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घ्या। मी इथे 1 छोटी वाटी पाणी घेतलं आहे। सोबत
आता साखर घातली आहे मी आणि थोडंसं मीठ घातलं आहे. 20-25 मिनटासाठी मी झाकण ठेवलं आहे. इथे पाहू शकता तुम्ही मस्त आपला छोले छोले तर आपले रेडी झालेले आहेत. ऑलमोस्ट मस्त असा सुगंध सुटला आहे आणि खूप छान अशी ग्रेव्ही पण आली आहे सोबतच. तर मी इथे लास्टला ॲड करतो आहे कोथिंबीर आहे बारीक कापून घेतलेली. तर हे इथे आपलं छोले झालेले आहेत रेडी छान. पाहू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आली आहे. तर एक तासानंतर मी हे पीठ घेतलं आहे जे मी मळून ठेवलं होतं त्याला मी थोडंसं परत हात लावून घेतो आहे. एकदा मळून घेतो आहे थोडंसं छोटे छोटे बॉल्स करून घेतो आहे मी आता या पिठाचे. आणि ह्याला आपल्याला पुरीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. भटुरा म्हटलं तर तो थोडाफार मोठा होतो तर मी थोडंसं जास्त पीठ घेतलं आहे आणि ह्याला मी आता भटुऱ्याच्या आकारामध्ये गोल गोल असं लाटून घेणार आहे. पोळीसारखंच लाटायचं आपल्याला, बस आपल्याला खाली पीठ लावायचं नाही आहे. अशा प्रकारे मी गोल आकारात बनवून घेतो आहे भटुरा. आपला भटुरा इथे रेडी आहे. खूप मऊ असा हा भटुरा होतो कारण आपण याच्यामध्ये जे सगळे मी जिन्नस टाकले ते छान प्रकारे आपल्याला याच्यात एकजीव झालेले आहेत. तर इथे मी एक साईडला मी कढई घेतली होती त्याच्यामध्ये मी तेल तापायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये हा मी आता भटुरा सोडला आहे. पाहू शकता मस्त असा आलेला आहे तळूनवरती. थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. अशा प्रकारे तर अशाच पद्धतीने सगळे भटुरे आपल्याला करून घेऊन तेलामधून डीप फ्राय करून काढायचे आहेत. मस्त असं फुगला आहे भटुरा पाहू शकता तुम्ही. कलरही छान असा आला आहे त्याला. तर अशा पद्धतीने तुम्ही सगळे जे आहेत बाकीचे ते करून घ्या. सेम प्रोसिजर आहे. तर अशा पद्धतीने आजची आपली रेसिपी छोले भटुरे झालेले आहेत. साईडला मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलं आहे. गार्निशिंग करा तुम्ही बटर किंवा तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही घ्या. सोबतच मी इथे कांदा ठेवला आहे. छोले भटुरे जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत एकदम सोप्या पद्धतीने.